बॅडमिंटन खेळानं भारताला आतापर्यंत 2 ऑलिम्पिक पदकं मिळवून दिली आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक पदकांची कमाई भारतानं केली आहे. मात्र आता हा पदकांचा प्रवाह आटण्याची शक्यता वाढली आहे. याला कारण खेळाडूंचा फॉर्म नसून नियमांमध्ये होऊ घातलेले बदल आहेत. पी व्ही सिंधूनं पटकावलेलं रौप्य पदक असो की सायना नेहवालचं कांस्य पदक, बॅडमिंटन या खेळानं भारताच्या ऑलिम्पिक पदकांच्या अपेक्षा नेहमीच पूर्ण केल्यात. मात्र आगामी काळात भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी काळ कठीण असेल असं मानलं जात आहे. याला कारण आहे या खेळाच्या नियमांमध्ये होऊ घातलेले मोठे बदल. सध्या 21 गुणांचे 3 गेम खेळले जातात. नव्या नियमांनुसार 11 गुणांचे 5 गेम खेळवले जातील. सध्या सर्व्हिस करताना शटल खेळाडूच्या अखेरच्या बरगडी खालून मारणं बंधनकारक आहे. मात्र आगामी काळात 1.15 मीटर पेक्षा जास्त उंचीवरून केलेली सर्व्हिस अवैध मानण्यात येईल. याचा फटका उंच खेळाडूंना बसू शकतो. सध्या खेळाडूंना किमान 6 सुपर सिरीज प्रीमियर खेळणं बंधनकारक आहे. नियम बदलल्यास अव्वल 15 खेळाडूंना वर्षभरात किमान 12 जागतिक स्पर्धा खेळाव्याच लागतील. या नियमाचं उल्लंघन केल्यास खेळाडूंना दंड भरावा लागेल. यामुळे खेळाडूंची दमछाक आणि दुखापत होण्याची शक्यता वाढणार आहे. 2020 टोकियो ऑलिम्पिकपूर्वी नवे नियम लागू करण्याचा जागतिक बॅडमिंटन संघटनेचा मानस आहे. या नियमांमुळे सामन्यांचा वेळ कमी होईल, सामने अधिक वेगवान होतील आणि रंगत निर्माण होईल असं कारण संघटनेनं दिलंय. मे महिन्यात होणाऱ्या बैठकीत याचा निर्णय होऊ शकतो. मात्र या नियमांना आशियाई देशांनी विरोध केलाय. भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षकही नव्या नियमांसाठी राजी नाहीत. 11 पॉईंटचे गेम्स जर 3 गेमची मॅच झाली तर ती साधारण 40 मिनिटात संपते. आणि 11 पॉईंटचे 3 गेम जर एखादा खेळाडू जिंकत असेल तर तुमचा स्टॅमिना हा फारसा उपयोगाचा ठरणार नाही. परंतु पहिल्या 11 पॉईंटमध्ये वेगवान खेळ खेळून तुम्ही जे काय करू शकता त्याच्यावर तुमचं यशापयश अवलंबून राहील. हा माझ्या दृष्टीने भारतीय खेळाडूंना मोठा तोटा आहे. तर आशिया खंडातला एकूणच खेळाडूंना आणि संघटनांना हा बदल नको आहे. प्रत्येकाला असं वाटतं की 21 पॉईंट हा चांगला आहे आणि 11 पॉईंटमुळे खेळातली जी वेगवेगळे न्युआन्सेस असतात ते हरवून बसतील. का गेम खूप अटॅकिंग होईल आणि एकसारखे सगळे खेळायला लागतील. तर त्याच्यासाठी आशिया खंड अजूनही याच्या विरुद्ध आहे आणि बघायला लागेल की आता मतदानात काय कोणाची सरशी होते. या नव्या नियमांमुळे खेळाचा दर्जा घसरेल आणि स्ट्रोकपेक्षा ताकदीला अधिक महत्व येईल याची भीती व्यक्त करण्यात येते. याचा फायदा युरोपियन देश आणि चीनला होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच पी गोपीचंदसह अनेक दिग्गज खेळाडूही या नियम बदलांच्या विरोधात आहेत. ठाण्याहून कपिल राऊतसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.